मिशनरी. शिक्षण हक्क कायदा अर्थात RTEच्या अंमलबजावणीमध्ये सांगली जिल्हा राज्यात सर्वात मागील क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील 65,000 मराठी शाळांपैकी 22,000 शाळा पडझडीस आल्या आहेत, त्या तात्काळ बांधण्यात याव्यात. विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करू नये. अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, OBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फीशिपमध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी. मौलाना आझाद फेलोशिपसाठी नेटसेट परीक्षा रद्द, पास व्हायची सक्ती रद्द करावी. समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण भत्त्यात वाढ करावी. स्वाधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांबाबत व शासनाचा निषेध म्हणून स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टिसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रमुख अमोल वेटम, जिल्हाध्यक्ष स्वप्नील खांडेकर, संजय कांबळे, अमोल भंडारे, प्राध्यापक अमर पांडे, सुखदेव कट्टीकर, चरणराज भंडारे, पवन राठोड, रविराज कांबळे, अक्षय गाडे, अविनाश भंडारे, आदित्य आवळे, संतोष भंडारे, मांटेश कांबळे, संतोष करे, सचिन भंडारे, हाफिज मोहम्मद मुल्ला, दशरथ नाईक, क्रांती कांबळे, मौलाना मुफ्ती मारूफ कासमी, अजित शेजूळ आदी उपस्थित होते. भाजप सेना सरकार संविधान व आरक्षण विरोधी असल्याचा आरोप यावेळी अमोल वेटम यांनी केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार मर्षी वसंतदादा पाटील यांच्या 101व्या जयंतीदिनी सांगलीत आज मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती. कृष्णघाटी वसंतदादांच्या स्मारकस्थळी सकाळी 9 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम सुरू झाला. या ठिकाणी सर्वधर्मीय प्रार्थना सादर करण्यात आली. वसंतदादांच्या जयंतीनिमित्त स्मारकाला फुलांनी सजविण्यात आले होते. स्टेशन चौकातील पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मारकस्थळी सकाळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा भाभी पाटील, जयश्रीताई पाटील, आनंदराव मोहिते, राजन पेराळे आदी उपस्थित होते. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती असल्याने विविध संस्थांमध्ये अभिवादनासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. वसंतदादा सांस्कृतिक महोत्सवास येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये संगीत, लोककला, गायन, विनोदी कार्यक्रम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सहकार बोर्डातर्फे सहकार सप्ताह मंगळवारपासून सुरुवात झाली. सहकारी विपणन प्रक्रिया व साठवणूक, सेंद्रिय शेती व बिनखर्च शेतीकरता सहकारी सूत्रे, सहकाराच्या माध्यमातून मूल्यवर्धन व ओळख, सार्वजनिक खाजगी सहकारी भागीदारी, सहकाराच्या माध्यमातून शासकीय योजना, जागरूकता व उत्पन्न निर्मिती या विषयावर परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने चुकीचे निकष लावून केवळ राजकारणापोटी कडेगाव व पलूस हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त यादीतून डावलले आहेत, दुष्काळाबाबत सरकार दुजाभाव करत आहे असा आरोप आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केला आहे. कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, यावेळी ते बोलत होते. रक्तदान, नेत्रदान अशा गोष्टींसाठी आता जागृतीचे काम पुढे गेले असून समाजाची या दान प्रक्रियेबद्दलची मानसिकता ही बदलली आहे. मात्र त्वचादान या गोष्टीबद्दल अद्याप तितका प्रचार आणि प्रसार झाला नाही. तरीही सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेत्या असलेल्या सुशीला माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांची 33% त्वचादान केली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 2 अज्ञातांनी लूट केल्याप्रकरणी श्रेयस श्रीनिवास जोशी राहणार कोल्हापूर याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रामापूर येथील BSNL ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या वॉचमॅन खोलीतून 82 सेल चोरीस गेल्याची फिर्याद धनाजी निंकर जाधव यांनी दिली आहे. पलूस येथील चौकातून मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद उमेश कुमार कारंडे राहणार पलूस यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तिरके का बघितलेस या कारणावरून मालगाव येथील अभिजित अर्जुन नाईक याने मारहाण केल्याची फिर्याद धीरज अशोक पवार राहणार मालगाव याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे काल 2 कुटुंबात झालेल्या मारामारी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणी माजी नगरसेवक प्रदीप उल्पे यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. यातील प्रियांका उल्पे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला तर इतरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्पे यांनी अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून घरावर हल्ला केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पीडित महिलेने केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील युवकाचा अपघाती मृत्यू संशयाच्या भवरात सापडला आहे. राकेश जुवे वय 18 असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. राकेश याचा अपघाती मृत्यू झाला नसून त्याचा खून झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. राकेशच्या नातेवाईकांनी आज हातकणंगले पोलीस ठाण्यात त्याचा मृतदेह आणून ठिय्या आंदोलन केले. मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुष्काळ व कर्जाला कंटाळून आंधळगाव पाटकळ रोडवर असलेल्या रस्त्याजवळ पाटकळ तालुका मंगळवेढा येथील भारत आप्पा गडदे वय 65 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील आत्महत्येची ही 4थी घटना आहे. कराड बसस्थानकावर एसटी पाठीमागे घेत असताना एसटीची धडक बसून सातारा येथील वृद्धा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास या वृद्धेचा मृत्यू झाला. खुर्शीद अब्दुल हमीद शेख वय 73 राहणार सातारा असे एसटी धडक बसून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. काम करण्यास सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वरून 65 वर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या द्विताई सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. कोरेगाव भीमा हिंसाचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलीसही जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची चौकशी आयोगाने माहिती मागवावी अशी विनंती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मात्र चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख करणे टाळले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी त्यांची बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी सकाळी 17:45 सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली. त्याची माहिती मला मिळताच त्या क्षणी मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. या सर्वांनी चौकशी आयोगासमोर उपस्थित राहावे. शहरांची नावे बदलाचे वारे सध्या देशभरात वाहत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद आणि फैजाबाद शहरांची नावे बदलली आहेत. आता आजमगडचे नाव आर्यगड करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्याच्या नादात त्यांची जीभ घसरली. आजमगड हे आजम शहासाहेबांनी वसवले होते, योगी आदित्यनाथांच्या बापाने वसवले नव्हते असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करत आहेत. मंगळवारी विरोधी पक्ष नेत्यांनी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. विरोधकांचे आधीच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आझाद मैदानावर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमने-सामने आले. के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने गेल्या वेळी स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्यांना यश मिळाले. आता मात्र तशी परिस्थिती नाही. येत्या 7 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीसमोर अनेक आव्हाने आहेत. यंदा काँग्रेस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगू देशम, सीपीआय व तेलंगणा जनसमिती यांची आघाडी आहे. त्यामुळे केसीआर यांच्यापुढे या आघाडीचे आव्हान असेल. राफेल विमान कराराविषयी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपत्राद्वारे माहिती सादर केली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप करताना नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयात चोरी कबूल केली असे म्हटले आहे. तसेच राफेल विमान करार प्रकरणी पिक्चर अभी बाकी आहे असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.